अच्छा अरार अरार असं झालं वय म्हणजे त्या दोन बायांनी मारून मारून आमच्या वाघाचा पार उंदीर केला म्हणायचा की तात्या अवती म्हातारी लई तांबीस आहे अवती माझ्या डोसक्यात वरवंट घालायला निघाली होती भयो वरवंटा वय अरार अरार आणि काय रे त्या राधेनं कसं तुडवली तुला अवतीच्या हातात एवढं नाही नाही एवढं दाणकं होत अव त्याच दाणक्यानं तर मारून माझ्या पाठीचं पार भरत केलं असं पाठीचं भरत झालं दाखव तुझी पाठ दाखव हे बघा ना मारू नका सदानी मारू नका खाऊन खाऊन माजलाय नुसता एक कागूद आणायला सांगितला तर जमाना वय तुला आता मलाच काहीतरी गुंडी फिरवाया पाहिजे तात्या मी सांगतो एक भारी युगत बस बच्चन तुम्हाला भी पाहिजे का आमचा देशी झटका चला रे निघा इथून आज मी एक और येते दो बहुत नाइंसाफी है बुचनाळे या तू नका मला शिकव हात जाग्यो हात जाग्यो हे आहे आ गये कशाला तेला चिळतीस तुझी इच्छा तरी काय सांग तुम्हाला सांगू काय होणार आहे तुम्हाला सांगून गाव जळत असताना यो राजा हरिश्चंद्र भजन गात बसणार आता माझ्यावर का घसरतीस काय चूक आहे माझी नाही नाही तुमची काय चूक असणार आहे मी म्हणलं ना तुम्ही तर राजा हरिश्चंद्र तुमची कशी चूक असेल चूक माझीच आहे मलाच कळायला हवं होत ज्या घरच्या घड्यातच येईल नाय तर ही कुलदीपक चिमणी तरी किती उजेड पाडणार आहे पण बाळा आता मी सांगल ते ऐकणार आहेस का नाहीस मी काय वाटतं ते करतो तुला चंद्र सूर्य आणून देतो अगं किशवाण्याच्या कुत्र्यासमोर निधड्या छातीनं उभा राहतो राहू द्या राहू द्या त्या परीस मी सांगन ते कर तुझ्या या असल्या मेंगस माऱ्या बुलचट वागण्यापायी त्या दाजीबा सावकाराकडे माझा अपमान झाला तो कसा या तरमाळ्यापायी ती राधी मला स्वच्छ नाही म्हणली तवा बबन्या आता तुझं पहिलं काम हे राधीला मागणी घालायची राधा बबन राधे आग पण बाबा जरा ऐक त्यांचं काकू नाही म्हणजे म्या तुमच्या मोर लहानच आहे आणि गावातल्या इतर कोणाबी सारखं मला बी तुमच्याबद्दल प्रेमच आहे मला अजिबात दुखवायचं नाही तुम्हाला आहो पण म्हणून बबन नाही काकू मला हे जमायचं नाही नाही म्हणजे बबन चांगलं आहेच की पर त्याच्यासारखं जोडीदार मला नग आहे राधे येत ये बस बघ तुझ्या हाताकडं बघ ही सर्वी बोटं सारखी आहेत का नाही नव मग मला सांग देव तरी एका छापाची माणसं कशी बनवील कुणात तरी डावं उजवं असायचंच ना आपलं माणूस जर दुबळं असलं तर बाई माणसानंच त्याचा कणा व्हायला पाहिजे त्याला उभं करायला पाहिजे कधी मायेनं तर कधी रागानं त्याला वळणावर ठेवायला पाहिजे आता म्या काही तुम्हा नव्या मुलींसारखी विचार करणारी नाही पण हे बाई माणसानंच करायला हवं असं मात्र मला ठामपणे वाटतं काकू लहान तोंडी मोठा घास घेते राग मानू नका नाही म्हणजे माझ्या जागी तुम्ही असता तरी बी तुम्ही हेच म्हणलं असता राधे आता म्या तुला विचारते तुला खरंच असं वाटतं का ग का मी ही गोदा काकू काही वेगळं बोलली असती ताई ताई म्या तुमची माफी मागतो कर
आणि तवाच मी ठरवलं या घरची लक्ष्मी राधाच राधाच. आहे नगाशी वागू. तू काय म्हणशील ते म्या करतो. रोज हजारच काही 10,000 जोर मारतो. बाबू पहिलवानाला फडक लोळवितो. अंगाला राख फासून जोगडा होतो. अरे परत तरमाळ्या, एवढं सगळं करण्यापरीस त्या राधे संगत लगीन कर की कधी आवडतच नाही तुला. अग आवडाय काय, मला तो टीव्ही वरचा ज्वालामुखी बी आवडतोय. पर थंडी वाजली म्हणून काय तिची शेकोटी घेऊ का? वाघ आवडला म्हणून त्याच्या मिशनचा भांग पाडू. आय शेतातल्या बुजगावण्या संघ माझं लगीन लाव, म्या सुखानं आणतो. काय बोलतय काय बोलतय, कुदाला वाटल मशानातल्या हडळी संघटच लगीन लावती याच. पर मी म्हणतो राधाच का? नीट ऐका, राधी फक्त चांगली पोरगीच नाही आहे, तर ती तुमच्या त्या गुणुधळ्या धाकट्या भावाला न त्याच्या त्या पाळलेल्या कुत्र्यांना बी पुरून उरणारी आहे. तवा ठरलं बाबण्या, तू राधीला मागणी घालायच्या तयारीला लाग आणि तुझी येळ सुरू होत आहे. हे फादर, मला सांगा राधाच क्यू? तो ये बहुत बड़ी लंबी कहानी है. असो आपण मग ती शार्टातच सांगा, नाही काय आपल्याकडे टाइम लय कमी असतय. तो दाजीबा सावकार, त्यो सावकार लय बारा गुंड्याचा बच्चन, त्याने एक मोठा डाव खेळला. कोणचा तात्या? आज इकडे कशी काय पायधूळ झाडली? धूळ बायली माईंदाळ आपल्या गावात, आणि आमच्या पायतनासनी धुळीपेक्षा काळी माती जास्त लाडाची. त्याचं काय सावकार, आमचं म्हणणं तुम्ही काही मनावरती घेत नाही. म्हणजे आता आम्ही गरीब माणसं, तुमची भाषा आम्हाला कशी समजावी? अच्छा असं बी असतंय वय. नाही नाही दाजी, काय अहो तुमच्यावर जबाबदाऱ्या केवढ्या मोठ्या आहेत. जमीन जुमला आहे, उदार घाणवटीचे व्यवहार करणं म्हणजे काय खायची पेंड आहे काय? आणि त्यात घरामध्ये तरणीताठी पोर, उद्या तिचं लगीन झाल्यावर या समद्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा निभावणार? तवा म्या काय म्हणतो, त्या ववाल पल्याचा तो 25 एकराचा पट्टा आहे ना व, तो करून टाका आमच्या नावावरती आणि वा जबाबदारीतून मुक्त. कस काही चारे? तसा आमचा बी विचार नेहमी एकच असतोय, पण सोन्याचं अंड देणारी कोंबडी चण्या फुटाण्याच्या भावात देणं कसं परवडायचं? म्हणजे आपला यावर होणार नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? छे छे, असं म्हणायची आमची काय भिशा. पण एक ध्यानात ठेवा, ज्या नदीचं पाणी तुम्ही पिता तेच पाणी पिऊन आम्ही बी वाढलो. तवा वा वा दाजी, आम्हाला तुमचं म्हणणं एकदम मान्य, पण त्याचं काय दाजी, रोज नदीवरती आंघोळ करायला जाणाऱ्या माणसानं मगरीशी वैर धरू नये असं आम्हाला वाटतं. काय तुमचा विचार अगदी एकच आहे? तवा येतो आम्ही. औ देवाचा दावा करण्यापरीस त्याचं म्हणणं देऊन टाका जमीन. औ माणसाचं काय, आज आहे उद्या नाही. जाऊन सांग जा तुझ्या त्या पाटलाला, या असल्या धमक्यासनी भेट नाही म्या. या यो शेवटचा प्रसाद. आवाधीच रावगण तुमच्या पत्रिकेला देव इतका खुश व्हायचा की राम बोलो भाई राम बोलो. दाजी देत आहे नव ओढ्या पल्ल्याकडच्या जमिनीचे कागूद. नाही देणार,
सुंभजळाला पण पीळ काही सुटत नाही दाजी. आणि तो सुटणार पण नाही. कुठं आहेत ते कागद? लपून ठेवलेत मी ते कागद, कुणालाच सापडणार नाहीत. तूच म्हणालास ना सुंभ जळाला तरी पेळ सुटत नाही. एक कोड बेडकाच्या बायकूच कोडा कोड. पोपटराव म्हणत्यात मला यासली कोडी बिगरीत असल्यापासून सोडवतोय मी. मग कर कर प्रयत्न कर. एक कोड. दाजी मन सरळ करा. अरे काय करतोयस दाजी? आता फक्त वस्त्र हाललंय. जर तात्याचं म्हणणं ऐकलं नाही तर ह्यानंतर वस्त्रामागचे हात बी हालल. लक्षात ठेवा. तुम्ही तर परपीसच काढले की दाजीची. मला नव्हतं वाटलं तुम्ही एवढे डिंगचंग स्कॉलर असाल म्हणून. मला बी कुठं माहित होत पण तो दाजी सावकार. पण ते बेनं भलतच बेरकी निघालं ना. शेवटपर्यंत थांग पत्ता लागू दिला नाही त्यानं. चला र मी दाखवते तो पसारा आजच्याच साफ झाला पाहिजे. हा आणि खोली बी संधी साफ करून टाका. आज सांच्यापर्यंत समद काम झालं पाहिजे. काय चला बघून घ्या. बघून घ्या र हे सगळं सामान. ही जुनी भांडी, ती लाकडं आणि हे बी सामान. यो पेटारा बी हे समद शेतावरले घरी टाका. हा काय चला चला काय बघत उभा राहिलाय. लवकर बाहेर काढा लवकर बाहेर काढा. आना आना हळू हळू सावकार. अरे नीट बघ नीट बघ. ए नीट बघ ते घ्या घ्या. वडा वडा. आरा 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 आरा. Oh.
आता त्या गणपत बाजी मारणारच अहो कारण मी आदमीच चुन चुन के घेतो ना चुन चुन के ए बच्चन अरे पण तुझा तो गणपत फेल झाला म्हणजे रे तर म्या घुसीन पण तात्या गणपत फेल होणार बच्चन बच्चन बच्चन